अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। जूते मारने चाहिए उसको, देवेंद्र फडणवीस ने अगर वो सच्चे शिवा भक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो। अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं है कि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतरा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं काही अफजलखानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अफजलखानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत। बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं, ही घाण आमच्याकडून गेली। या सडक्या विचाराची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं, कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं, हा शुभशकून आहे, यातून चांगलं घडेल। किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले, हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही। हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं, आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी, हा आरोप नाही सत्य आहे। काँग्रेसच्या काळात एक असं दुर्घटना घडलं, संपूर्ण इमारती कोसळल्या, घडले बोलले, त्या माणसाला वेळ लागलाय, अगदी मला दुर्दैवाने बोलाव असं वाटतं। इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हा मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ऍक्ट ऑफ गॉडवाला, 150 लोक मेले काय मोरवीला, त्याच्यावर बोला।